नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी निलेश डोळा शेतकरी राजा यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करत आहे. मित्रांनो बघा, माझा हा फर्स्ट ब्लॉग आहे. मी तुम्हाला ह्या फर्स्ट ब्लॉगमध्ये आपला पूर्ण प्लॉट दाखवून राहिलो. मित्रांनो शेती, आपली शेती पूर्ण काय काय लागवड केलेली आहे. मित्रांनो हा बघा मिरचीचा प्लॉट तुम्हाला दिसत आहे, आपली मिरची लागवड आहे. आपल्या शेतामध्ये आपण मिरची जास्त लागवड करत नाही मित्रांनो. आपलं घरी खाण्यापुरती 1500 रुपये विकत आणून लावली होती. हे बघा इथे आपला चवडा, दोन टाईपचा चवडा लावून होता, गवार काकडी अशा प्रकारे लावून होती मित्रांनो. ते इथं दिसत आहे तुम्हाला, आता त्यांचा भर झालेला आहे त्याच्यामुळे ते काढून टाकले आहे. आणि त्याच्या साईडला तुम्हाला भेंडीचा प्लॉट दिसत आहे, ते भेंडी आहे, त्याला काढायचंच आहे मित्रांनो. ते काढल्यानंतर मित्रांनो आपण तिथे सोयाबीन पेरणी करणार आहोत मित्रांनो, चवडा आणि भेंडीच्या जागी मित्रांनो तिथे हिवाळी सोयाबीन लावणार आहे. चला बघा आपलं प्लॉट पूर्ण मेजरमेंट काय केलं ते बघू. चला मित्रांनो, आणि हे वांग्याचं एक तास लावलेलं आहे. आणि हा चवडा आहे मित्रांनो, दोन प्रकारचा चवडा लावलेला आहेत. हे बघा मित्रांनो, हा एक प्रकारचा आहे आणि हा दुसऱ्या प्रकारचा आहे मित्रांनो. याला वेल लावून वरती चढवायचं आहे मित्रांनो. बघा मित्रांनो, ही फवारणीची टाकी आहे आपली. इथं आपण फवारणीला कधी पाणी कमी नाही पडलं पाहिजे त्याच्यासाठी आपण इथं. आणि हे पंप उचलण्यासाठी टेबल बनवलेलं आहे मित्रांनो. आणि हे सिंटेक्स आपल्याला कुठं दुसऱ्या वरात न्यायचे असेल त्याच्यासाठी टाळी शेतामध्ये ठेवलेली आहे मित्रांनो. एकतर पाऊस जास्त राहिला तर मित्रांनो टॉलीमध्ये सिंटॅक्स इकडं तिकडं नाही नेऊ शकत मित्रांनो, त्याच्यासाठी बंडी आहे मित्रांनो. हा बंडीनं आपण कुठं पण तो ड्राम, तिथे तुम्हाला निळ्या कलरमध्ये ड्राम दिसून राहिला आहे मित्रांनो बघा, त्या ड्रामवर आपण बंडी भरून कुठं पण फवारणीला पाणी नेऊ शकतो मित्रांनो. मित्रांनो पाईप आहे, गोदावरीचा स्प्रिंकलर सेट आहे मित्रांनो. ते आहे मित्रांनो खात पाणी ठेवासाठी. तिथे एक शेड केलेला आहे मित्रांनो आपलं, बघा शेड बघू शकता तुम्ही मित्रांनो. हे आपला कापसाचा प्लॉट समोर दिसत आहे, त्याला जवळ जाऊन दाखवूच मित्रांनो. चला मित्रांनो बघा, मित्रांनो हे आपली जोडी आहे बघा कशी आहे तर कमेंट करा. जो ट्रॅक्टरच्या सहाय्याने मित्रांनो आपण जास्त शेती करत राहतो म्हणून आपण बैल थोडे छोटे छोटेच आहे मित्रांनो. आपले ट्रॅक्टरच्या सहाय्याने जास्त शेती केली जाते मित्रांनो आपली. बघा हे आपले बैल आहे. चला मित्रांनो आपला दुसरा कपाशीचा प्लॉट बघूया मित्रांनो. बहुत यावेळेस भरपूर पावसामुळे पिकाचे बहुत सारे नुकसान झाले आहे आणि शेतकरी पुरा निराशाजनक होऊन आहे मित्रांनो ह्याच्यामध्ये. आमच्याकडे सध्याची पोझिशन चांगली आहे मित्रांनो, सोयाबीन कापणीला येऊन पाऊस रोज येऊन राहिला त्याच्यामुळे सोयाबीन पण कापणी होऊन नाही राहिली. कापसाची कंडिशन चांगली आहे मित्रांनो, पण कापूस फुटला आहे दोन तीन बोंडे, त्याच्यामुळे तो खराब होण्याचे चान्सेस आहे मित्रांनो. मित्रांनो बघा हा भेंडीचा प्लॉट झाला आहे याचा भर, याच्यामुळे याला काढून टाकायचं आहे. बघा मित्रांनो हा एक आपला कापसाचा प्लॉट आहे, हा एक 4 एकरचा प्लॉट आहे मित्रांनो. प्लॉट कसा आहे तर मित्रांनो बघा तुम्ही, मी जवळून तुम्हाला प्लॉट दाखवतो मित्रांनो. हाईट बहुत झाली आहे मित्रांनो ह्या प्लॉटची, पाऊस जास्त झाल्यामुळे. आणि बोंडाची पण संख्या चांगली आहे मित्रांनो. या प्लॉटवरती आपलं नियोजनाचे व्हिडिओ टाकलेला आहे मित्रांनो. बघा हा प्लॉटचे आपण शेंडे खुडणी केलेली आहे मित्रांनो. बघा इथून शेंडा तोडून टाकला आहे मित्रांनो, जास्त अतिरिक्त वाढ झाल्यामुळे. आणि बोंडाची संख्या पण बहुत सारी लागली आहे झाडांना, पाहू शकता मित्रांनो सगळ्या याचे शेंडे खोडणी केलेले आहे. बघा हा एक 4 एकराचा प्लॉट आहे मित्रांनो. बघा आपण झाडाचे शेंडे खुळणी आहे, शेंडे खुळणीचे फायदे बहुत आहे मित्रांनो. ते कसं काय करायचं आहे ते एक स्पेशल मी व्हिडिओ बनवून तो व्हिडिओ तुम्हाला टाकणार आहे मित्रांनो. या प्लॉटमध्ये आपला तूर लागवड केलेली आहे, 8 तासानंतर 3.5चा सारा आहे मित्रांनो, 3.5 by 1.5 सारा आहे मित्रांनो. बघा या प्लॉटला आपला 2 केन बूस्टरचे स्प्रे झाले आहे मित्रांनो. केन बूस्टरचा रिझल्ट खूप छान आला आहे आम्हाला मित्रांनो या प्लॉटवरती. बघा जवळून बघू शकता मित्रांनो तुम्ही. बघा 4-5 बोंडाची सरई लागली आहे मित्रांनो. बघा ह्या प्लॉटचे शेंडे खुंडी झाले आहे मित्रांनो. चला मित्रांनो आपण आपला दुसरा 1.5 एकरामधला प्लॉट बघूया. चला मित्रांनो आपण आलो आहे आपल्या दुसऱ्या प्लॉटकडे मित्रांनो. बघा हा आपला 1.4 एकराचा हा एक प्लॉट होता तूरवाला, आणि या प्लॉटमध्ये आपल्या तूर लावलेलं नाही आहे मित्रांनो. तर बघू शकता प्लॉट कसा आहे तर मित्रांनो. चला इथं पाटाची जागा आहे, त्याच्यामुळे पाऊस जास्त झाल्यामुळे इथचे झाड पुरे निघून गेले आहे मित्रांनो.
मरून गेले आहे. एक तर पावसामुळे जास्त बघा आपला हा दुसरा प्लॉट आहे, याच्यामध्ये कापूस जास्त फुटला आहे मित्रांनो. त्याच्यामुळे जर पाऊस निघून गेला तर हा कापूस आपल्याला वेचणीला मिळू शकतो मित्रांनो, नाहीतर याचे नुकसान होणार मित्रांनो. मित्रांनो हा आपण प्लॉटला नियोजन खूप छान केलं आहे आपण. बघा बोंडाची साईज आणि बोंड कसा लागला आहे तर प्लॉटला बघा मित्रांनो, तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये बोंड कसं लागलं आहे तर एका झाडावरती. हे कापूस पण फुटून राहिला चांगलाच. बघा मित्रांनो हा प्लॉट आहे आपला, आणखी एक प्लॉट आहे मित्रांनो, तो व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहोत. तर बघा हा प्लॉट मित्रांनो कसा आहे. तर चला आपण आपल्या तिसरा प्लॉटकडे जाणार आहोत मित्रांनो. बघा मित्रांनो इथं आपलं सोयाबीनची पेरणी करून होती मित्रांनो. बघा सोयाबीन कापणं झालेलं आहे, सांगवणी झालेली आहे, आज ते जमा करायचं आहे मित्रांनो. चला मित्रांनो आता आपलं शेड बघूया अंदरून कसं आहे. तर मित्रांनो 10x12 जागेवर आपण शेड तयार केलं होतं मित्रांनो, तिथं आपण आपला सगळं ठेवणार आहोत खत वगैरे. बघा मित्रांनो हे साईडला याच्या टीना उडून गेल्या आहे आणि इथं येलं लावले आहे भाजीसाठी, आणि हे पिंकर आहे आपले कवर आहे मित्रांनो. बघा मित्रांनो हे स्प्रेअर पंप आहे आपले, एक ओसवलचं आहे आणि एक पडिकलवरचं आहे मित्रांनो. इथं आपल्या दवाया आणि अंदर पण स्प्रिंकरचं ठेवलेलं आहे मित्रांनो, आणि हे बैलासाठी कुटा ठेवलं आहे आणि तो लाईट ट्रॅप आहे मित्रांनो, काम नसल्यामुळे तो तसंच टाकून आहे मित्रांनो. आणि हे खत आहे आपलं, शेतामध्ये भरून होतं आज खतम झालं आहे, आता थोडं बाकी राहिलं आहे. सोयाबीनला काही कारणामुळे आपण टाकू नाही शकलो खत. तर मित्रांनो बघा हे फवारणीचे औषध आहे आपलं, इथंच टाकून असतं शेडमध्ये. बघा इथं पण. चला मित्रांनो आपण बघूया आपल्या तिसऱ्या प्लॉटकडे वळूया. चला तर मित्रांनो आपण आलो आहे आपल्या तिसऱ्या प्लॉटमध्ये. मित्रांनो हा तिसरा प्लॉट आपला 2 एकराचा प्लॉट आहे मित्रांनो. बघा इथची कपास, बघा मित्रांनो इथची आपली कपास हा प्लॉटला बघू शकता. 2 एकराचा हा प्लॉट आहे मित्रांनो. चला तर हा प्लॉटच्या नंतर आपण नेक्स्ट प्लॉट आपला सोयाबीनचा तिकडे 1 6 एकरामध्ये मित्रांनो तो, आणि 1 16 एकराचा प्लॉट तिकडे आहे मित्रांनो. त्याच्यापर्यंत आपला आज जाणं होईल नाही मित्रांनो, तरी पण नेक्स्ट टाईम जाईन तेव्हा त्याला त्या प्लॉटचा व्हिडिओ तुम्हाला दाखवून देईल. मित्रांनो बघा कसे बोंडे लागले आहे. तर चला मित्रांनो हा प्लॉटमध्येच आपला बोरवेल आहे मित्रांनो, त्या बोरवेलकडे जाऊन आपण बोरवेल बघूया. मित्रांनो तीनही प्लॉटला नियोजन वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आपण केलं आहे. झारेक याच्यामध्ये आपण स्प्रे वेगळे वेगळे घेतले होते मित्रांनो, त्या स्प्रेचे रिझल्ट कसे आहे काय आहे तर आपण कमेंट करून विचारू शकता मित्रांनो. मित्रांनो आपण जो हे तिसरा 2 एकराचा प्लॉट आहे याच्यामध्ये अर्ध्या प्लॉटमध्ये आपण शेणखताचा स्प्रे केला आहे मित्रांनो, आणि अर्ध्या प्लॉटमध्ये 10x26x26 वरखत 4 एकरमध्ये 1300 रुपयामध्ये 4 एकर जागा होऊन जाते मित्रांनो त्या स्प्रेमुळे ते. तर बघा ना आपला मित्रांनो आपला हा बोरवेल आहे. चला मी तुम्हाला बोरवेल दाखवतो. बघा मित्रांनो हा आपला बोरवेल आहे, बघा याची लाईन जाऊन आहे मित्रांनो. बघा स्टार्ट करून दाखवतो मी तुम्हाला, लाईन जाऊन आहे मित्रांनो. काळी न लावायचं कारण म्हणजे मित्रांनो हे बघा इथून उंदराने वायर छिलवून ठेवले आहे, त्याच्यामुळे याला अर्थ येते कधी कधी, त्याच्यामुळे काळीनं सहसा लावणं आणि टाकून असं घ्यायचं, काही राहिलं ते किडकिट करून निघून जाते मित्रांनो. चला मित्रांनो आज लाईनचा टेक्निकल प्रॉब्लेम असल्यामुळे तुम्हाला बोरवेलचा प्रेशर नाही दाखवलं शकलं मित्रांनो. बघा हा आपला आज दुसरा तिसरा दिवस आहे मित्रांनो. इथं शेणखत इथून आपण मार्किंग केली आहे मित्रांनो, इकडं आपला शेणखत स्प्रे आहे आणि इकडल्या साईडला शेडकडल्या साईडला आपला 10x26x26 स्प्रे करून आहे मित्रांनो. तर याच्या दोन याच्यामध्ये फरक असा आहे मित्रांनो, जे आपण 10x26x26 स्प्रे केला आहे त्यांचा लुसलुसीतपणा वाढला आहे आणि झाड ग्रोथवर लवकरात लवकर चालू झाला आहे, लवकर बहुत फास्ट रिझल्ट आला आहे. कारण की तिसऱ्या दिवशी पण एवढा प्लॉटमध्ये फरक पडला आहे दोन्ही, आणि हा जो शेणखताचा प्लॉट आहे तो कंज हिरवाला आहे, त्याची वाढ नॉर्मलच चालू आहे, पण झाडामध्ये ग्रीनरी बहुत सारी वाढली आहे मित्रांनो शेणखत आणि याचा. आणि तो जो आपला एक प्लॉट तुम्हाला 4 एकराचा दाखवला आहे तिथं केन बूस्टरचे 2 स्प्रे झाले आहे आपले, आणि त्याच्या साईडला जो होता त्याच्यामध्ये टाटा 12 आणि मॅजिक फ्लॉवरचे स्प्रे आपण घेतले होते. बघा मित्रांनो आपण इथं घरी खाण्यासाठी लसूण लागवड केलेली आहे, बघा लसूण लागवड करून आहे मित्रांनो इथं. आणि इथं हे पालक आहे मित्रांनो, बघा पालक लागवड करून आहे, आणि हे चवडीचे झाड आहे चवडी. बघा मित्रांनो याच्यासमोर मेथी लागवड करून आहे, बघा
ही मेथी आहे मित्रांनो, याच्या सांबार सांबार टाकून होता पण तो सांबार वापला नाही। सांबाराला वापण्यासाठी वेळ घेतो 10 ते 12 दिवसापर्यंत, तर म्हणून आपण सांबार वापायचा आहे। वापल्यानंतर तुम्हाला त्याचा व्हिडिओ दाखवून देईल मित्रांनो। बघा इथं सांबार टाकून आहे एवढ्या जागेमध्ये, तो वापायचा आहे, तिकडे पण मेथी टाकून आहे। बघा मित्रांनो हे आपला प्लॉट। आता याच्यानंतर तुम्हाला सोयाबीनचा 6 एकराचा पट्टा दाखवून देईल मित्रांनो।